हाय आजचा हा आपला विषय खूपच महत्त्वाचा आहे दहावी बारावीच्या परीक्षा जवळ आल्या आहेत आणि परीक्षा जवळ आल्या की साधारण परीक्षेच्या आधी एक महिना आणि परीक्षा चालू असताना घाबरायला होतं आहे अंग थरथर खापतं आहे रडू येते टोटली ब्लँक झाल्यासारखं वाटतं आहे श्वास अडकतोय पासून ते अगदी यावरची परीक्षा नको गॅप घ्यायचं इथंपर्यंत तक्रारी आणि मानसिक आणि शारीरिक लक्षणे असे पालकांना आणि मुलांना छळत असतात मग मुलांचा स्ट्रेस आणि पालकांची चिडचिड कमी करण्यासाठी मी या व्हिडिओमध्ये पन्नास दहा म्हणजे फिफ्टी टेनचा असरदार इलाज सांगणार आहे तर ते तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका परीक्षेच्या काळात ताण निर्माण होणे हे अगदी साहजिक आहे संशोधन सांगतं की परीक्षेच्या काळात केवळ विद्यार्थीच नव्हे तर त्यांच्या आईवडिलांनाही खूप ताण येतो सुमारे पस्तीस टक्केपेक्षा जास्त विद्यार्थी आणि पालक हाय लेवल ऑफ स्ट्रेस एन्झायटी यानं या काळात त्रस्त असतात हा ताण दरवेळी हानिकारक असतो का तर नक्कीच नाही कोणता ताण चांगला आणि ते कसे ओळखायचे ते आपण बघूया याबाबत आजवर झालेले संशोधन काय सांगतात कोणत्याही परीक्षेला सामोरे जाताना मॉडरेट पातळीपर्यंत ताण असेल तर तो परीक्षेच्या काळात प्रेरित राहण्यासाठी अटेंटिव्ह राहण्यासाठी रिमेंबरिंग आणि पाठांतरसाठी आणि एकंदरीतच परफॉर्मन्स उत्तम करण्यासाठी उपयोगी ठरतो या ताणाला आपण यूज स्ट्रेस म्हणूयात मात्र मॉडरेट लेवलपेक्षा जास्त असलेला ताण विपरीत काम करते या प्रकारच्या ताणाला डिस्ट्रेस म्हणता येईल डिस्ट्रेसचे शारीरिक मानसिक पातळीवर हानिकारक परिणाम दिसून येतात परीक्षेच्या काळात हाच डिस्ट्रेस एन्झरीला जन्म देताना दिसतो यात एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवायला हवी की जेव्हा एन्झरी येते तेव्हा आपला ब्रेन हा ऑटोमॅटिक प्रोटेक्शन मोड अर्थात बचावात्मक पातळीवर जातो त्यामुळे काम करण्याच्या क्षमतेवर मर्यादा येतात आणि अभ्यास झालेला असूनही अनेकदा ताण वाढतो मग हा ताण हाताळायचा कसा परीक्षेला जाताना तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात एक म्हणजे प्रॅक्टिकल स्किल दुसरा आहे रिलॅक्सेशन स्किल आणि तिसरा आहे कोग्नेटिव्ह रिस्ट्रक्चरिंग म्हणजे नक्की आपल्याला काय करायचं आहे या तिन्ही गोष्टी मेंदूला पुन्हा लर्निंग मोडमध्ये आणतात त्याचा बचात्मक पवित्रा बदलून अभ्यास करणाऱ्याला रिलॅक्स व्हायला मदत करतात फोकस वाढवतात आणि प्रेरणाही देतात आपल्या शरीरातील स्रवणाऱ्या अनेक हार्मोन्सपैकी काही हार्मोन्सच्या कामाचा इथे विचार करूयात जसे की शेरेटोनिन हार्मोन आपला मूड स्टेबल करण्याचे भावनांना मॅनेज करण्याचे काम ते करते डोपामाईन हे फील गुड हार्मोन आहे ते आपल्या ब्रेनला रिवार्ड देण्याचे काम करते तर अँडोपाईन हे हार्मोन स्ट्रेस रिड्यूस करण्याचे आणि शरीराला आरोग्यदायी ठेवण्याचे काम करते त्यांना कामाला लावायला हवे ते कसे साठी काही पॉईंट्स मी इथे सांगणार आहे नंबर वन पॉईंट आहे आपल्या क्षमतेनुसार पूर्ण होऊ शकतील असे अभ्यासाचे लक्ष ठरवा नंबर दोन पॉईंट आहे ते पूर्ण करण्यासाठी एक रुटीन लावा आपण ठरवू ती शिस्त ती काटेकोरपणे पाळा चांगला अभ्यास झाला म्हणून स्वतःलाच रिवॉर्ड शाबासकी द्या चांगलं वाटू द्या परीक्षेच्या वेळी केवळ वाचू नका तर ॲक्टिव रीडिंग करा वाचलेला भाग आठवून पहा लक्षात राहण्यासाठी मेमरी स्किल शिकून घ्या टेस्ट यर शेल्फ म्हणजे पेपरच्या पॅटर्नप्रमाणे प्रश्न सोडवण्याचा सराव करा लिखाणाचा सराव वाढवा सोशल मीडियाचा वापर या काळात कमी करा म्हणजे त्यामुळे डिस्ट्रॅक्शन कमी होईल तासन तास अभ्यासापेक्षा अभ्यासाच्या दर्जाकडे लक्ष द्या अभ्यास करत असताना मध्ये ब्रेक द्या पन्नास मिनिट अभ्यास आणि दहा मिनिटाचा ब्रेक हा फिफ्टी टेनचा नियम लक्षात ठेवा ब्रेकमध्ये मेंदू आणि शरीराला रिलॅक्स करणाऱ्या आनंद देणाऱ्या ॲक्टिव्हिटी करा लक्षात ठेवा आपण जसा विचार करतो त्याचा आपल्या भावनांचा आपल्या परफॉर्मन्सवर परिणाम होतो त्यामुळे आपल्या विचाराकडे लक्ष द्या नेहमी सकारात्मक विचार करा अभ्यास पुढे ढकलू नका पूर्ण क्षमतेने अभ्यास करा ह्या काही पॉइंट्स होत्या ह्या पॉईंट्सनुसार तुम्ही जर गेलात तर तुम्हाला नक्कीच सक्सेस होईल आणि बिलकुल परीक्षेला घाबरायचं नाही आपण अभ्यास आहे तर मग आपली परीक्षा हे चांगली जाणार आहे आपला रिझल्ट हा चांगलाच येणार आहे असं सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तुम्ही तुमच्या दहावी आणि बारावीच्या एक्झामला सामोरे जा बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम थँक्यू तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद